24 तास टॅटूगिरी कसा करू शकतो यासाठी खरंच त्याच्या जिभेला दाद दिली पाहिजे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे चाटण्याचा जो उच्चांक, राहुल गांधीजींच्या मोहब्बत के दुकान मध्ये हिंदूंना जागा नाही. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांना मी एक पत्र पाठवणार आहे की त्यांनी संजय राजाराम राऊतच्या जिभेचं संशोधन करावं. म्हणजे एक व्यक्ती 24 तास टॅटूगिरी कसा करू शकतो यासाठी खरंच त्याच्या जिभेला दाद दिली पाहिजे. आणि यासाठी WHO ने त्याच्या जिभेचं संशोधन करावं आणि त्याबद्दल देशाला अहवाल द्यावा की अशी जीभ परत होणे नाही. म्हणजे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे चाटण्याचा जो उच्चांक, चाटूगिरीचा जो उच्चांक संजय राजाराम राऊतनी काही दिवसापासून चालवलेला आहे त्यासाठी खरंच त्यांच्या जिभेचं संशोधन झालं पाहिजे. आज सकाळी तर काय राहुल गांधी, सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत, काय फॉर्म मध्ये आहेत. संजय राजाराम राऊतला सांगेन, राहुल गांधी की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलींबरोबर तुलना करण्या अगोदर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भारत देशाला नेहमी अभिमान मिळून दिलेला आहे, आपली कॉलर टाईट केलेली आहे. जगामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम हे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली वर्षानुवर्ष करत आलेले आहे. पण ज्याची चाटूगिरी हल्ली संजय राजाराम राऊत करतोय ते राहुल गांधी काही दिवसापासून अमेरिकेमध्ये जाऊन आमच्या भारत देशाची जी काही बदनामी करताय, हिंदू धर्माची जी काही बदनामी करताय, ते संजय राजाराम राऊतला भांडूप मध्ये बसून कळतंय का? जेव्हा आमचे नरेंद्र मोदी साहेब विदेशामध्ये जातात तेव्हा लोकांमधून भारत मातेची जय अशा घोषणा ऐकायला मिळतात. राहुल गांधी अमेरिकेवर गेल्यानंतर खलिस्तान जिंदाबादचे नारे काल ऐकायला मिळत आहेत. आपल्या राष्ट्रगीताबद्दल मोदीजी गेल्यानंतर देशभरामध्ये, जगामध्ये एक वेगळा अभिमान ऐकायला मिळतो. मग तिकडचे भारतीय असो की त्या देशाचे स्थानिक नागरिक असो, काल राहुल गांधीजींच्या कार्यक्रमामध्ये आपलं राष्ट्रगीत चालू असताना समोरचे लोक साधे उभे पण राहिले नाही. राहुल गांधी बोलतात की मी मोहब्बत की दुकान यहां खोलने आया हूं. राहुल गांधीजींच्या मोहब्बत के दुकान मध्ये हिंदूंना जागा नाही, हिंदूंना स्थान नाही, अशीच एक मोहब्बत की दुकान कर्नाटक मध्ये उघडली आहे. आणि आज कर्नाटक मध्ये हिंदूंची काय अवस्था झाली आहे ही जरा बघून जाऊन बघावं. मग राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकव घोषणा दिल्या जातात, हिरवे झेंडे फडकवले जातात,
राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदू मंदिरांच्या समोर हिरवे झेंडे फडकून डीजे लावला जातो, तर मग ह्यालाच राहुल गांधी मोहब्बत की दुकान म्हणतात का? हिंदूंचा अपमान करणं म्हणजे राहुल गांधींच्या मोहब्बतचं दुकान उघडणं किंवा काँग्रेसचं मोहब्बतचं दुकान उघडणं? कालच्या भाषणामध्ये हिंदू धर्मामध्ये त्या साष्टांग नमस्काराला एक वेगळं महत्व आहे. आपण आपल्या देवासमोर नतमस्तक होत असताना साष्टांग नमस्कार करतो, आपण आई वडिलांच्या समोर साष्टांग नमस्कार करतो. राहुल गांधी पण जेव्हा त्यांना भारतामध्ये मतदान पाहिजे असतं, हिंदूंचं मतदान पाहिजे असतं, तेव्हा असंख्य वेळी